जळगाव जिल्हा पॅरालिम्पिक संघटना व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पातळीवर होत असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारतातील 8 खेळाडूंनी आजपर्यंत पदक मिळवले. त्या 8 खेळाडूंचा जाहीर गौरव करून आनंदोत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे करण्यात येऊन पुढील 5 सप्टेंबर पर्यंत होणाऱ्या स्पर्धेसाठी खेळाडूंना विशेष प्रार्थनेद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. व्यासपीठावर पॅरालिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष व ऑलिम्पियन खेळाडू भुसावळचे मोहम्मद आरिफ, सचिव फारुक शेख, खजिनदार सौ प्रभावती चौधरी, सहसचिव व दिव्यांग खेळाडू शकील शेख, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, संचालक शैलेंद्र पवार, प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे, एकलव्य पुरस्कार प्राप्त कांचन चौधरी यांची व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. पॅराऑलिम्पिक मध्ये 8 पदक मिळवल्याबद्दल जळगाव स्पोर्ट्स हाऊसचे संचालक ऍडव्होकेट आमिर शेख यांनी उपस्थित प्रमुख अतिथी व खेळाडू यांना टी शर्टचे वाटप जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या हस्ते केले. कार्यक्रमास मुलता जमीन खान, मरिया बी, योगिता पाटील, जयंत पाटील, अखिल खान, तौफिक पिंजारी, मुजाहिद खान, सय्यद वाजिद, राहुल धुळनकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे व संजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शनासह सचिव आभार प्रदर्शन सहसचिव शकील शेख यांनी मानले. अशा वेळी आज आम्ही निर्णय घेतला आमच्या जळगाव जिल्हा पॅराऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी की आज आपण या जे आमचे आज सकाळपर्यंत 7 लोकांनी मेडल मिळवलं होतं, आताच बातमी आलेली आहे 1 8वं मेडल सुद्धा मिळालेलं आहे आणि अजून 3 दिवसात आपल्याला 3 ते 4 मेडल मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे 70 वर्षाच्या इतिहासात हा एक इतिहास या ठिकाणी पॅराऑलिम्पिकचे आमचे खेळाडू घडत आहेत आणि एक छोट्याशा विनंतीवरून आमचे संपूर्ण पॅराऑलिम्पिक असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम